तुम्ही आम्ही ज्या सुखाच्या पाठीमागे लागलेलो आहे, तुम्हा आम्हाला जो सुख पाहिजे ते कोणतं सुख पाहिजे माहिती? उद्धव गुरुजी, वाढावे संतान, वाढावे संतान, ध्रुवी वावे धन धान, ध्रुवी वावे धन धान, ध्रुवी वावे धन धान, वाढावे संतान, ध्रुवी वावे धन धान, वाढावे धन धान, ध्रुवी वावे धन, हो वाढावे संतान, ध्रुवी वावे धन धान, ध्रुवी वावे धन धान, ध्रुवी वावे धन धान, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान, ल्यावे खावे बरवे असावे सदैव, आणि हेच करी हाव संसारी, आपण याच्याकरता आसुसलेलो आहोत. आपल्याला वाटतंय लेकर असावी, धनधान्य असावं, जमीन जुमला असावा, खऱ्या अर्थानं हे सुखाकरता आपण धडपड 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 चाललेली. पण मला असं वाटतंय ज्याला लेकर आहेत त्याला जाऊन विचारा, बाबूराव तुमचं कसं आहे, आणि ज्याला लेकर नाहीत त्याला जाऊन तुम्ही विचारा, संतराम तुझं कसं आहे का नाही. संतरामही म्हणतोय मला फार माझं अवघड चाललेलं आहे, आणि बाबूराव सुद्धा म्हणतोय माझं काहीच खरं राहिलं नाही. म्हणजे ज्याला लेकर आहेत तो सुद्धा म्हणतो काय सांगावं महाराज, तीन पोर आहेत म्हणला, पण आता आज अशी परिस्थिती झाली, आज मला असं वाटतंय ते लेकर नसते, वाज राहिलो असतो तर बरं झालं असत. का तर या लेकरापासून माझ्या जीवनामध्ये मला काही सुख नाही. काय का सुख नाही एक सांगू तुम्हाला, ज्या लोकांना लेकरापासून सुख मिळत नाही ना, मला वाटतंय त्या लेकराचा त्या दोष नाही, त्याचा सगळा जबाबदार जर कोण असेल तर त्याचे माई बापच त्याला जबाबदार आहेत. हा गुरुजी असं मला वाटतं बरं, त्याचे आई बाप त्याच्या त्या दुःखाकरता जबाबदार आहेत. का जबाबदार आहेत? ज्ञानोबाराची ओवी ऐका. ज्ञानोबारा म्हणतात, हे तो वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, आणि येर आचरती सामान्य सकळ. त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत आहे त्याचं कारण आहे त्याचा बापच त्याला त्याचा जबाबदार आहे, त्याचा बाप. हा त्याचं कारण असं आहे की हे लेकरू ज्या वेळेस लहान होत त्यावेळेस हा बापच त्याला 10-5 रुपये द्यायचा, आणि त्याला म्हणायचा बाबू एवढ्या बिड्या घेऊन ये. बरं तुमच्या लक्षात येते ना माझं बोलणं? आणि मग बाबू बिड्या आणायला गेला, मग तिकडं काय असं मंदिरात थोडा जातोय तो. म्हणजे तिकडली जी संगती त्याला प्राप्त होतीये ती फार विचित्र संगती आहे, आणि मग त्या संगतीचा परिणाम त्या लेकराच्या अंतकरणाच्या त्या पटलावर उमटत असतो, आणि मग त्याची जी वृत्ती आहे ती तशी तयार झाली ना, मग त्याला तो मानत नसतो, मग ते म्हणतोय बाप पण फाप. म्हणजे ही जी भूमिका आहे, ही जी अंतकरणाची वृत्ती आहे त्याची का निर्माण झाली, तर त्याला जबाबदार आपण आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळत नाही, आणि सुख जर मिळवायचं असेल तर आपण खऱ्या अर्थानं चांगलं वाग. बघा घरातली जे लेकर असतात ना ते मोठाल्या लोकांकडे बघून वागत असतात, मोठाल्या लोकांकडे बघून वागत असतात ही लेकर. आज आदरणीय परमपूजनीय गुरुवारी आपले आप्पा वैराकर सर आहे का नाही, यांच्या घरामधला जो संगीताचा माहोल आहे, हे संगीताचं जे वातावरण आहे, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे लेकर नाही त्यांचे नातू सुद्धा त्याच दिशेने त्यांचा प्रवास चाललेला आहे. कारण काय? कारणे द्या. काय कारण आहे? त्याचं हेच कारण आहे की त्यांच्या घरातलं जे वागणं आहे, जे बोलणं आहे, जे चालणं आहे, त्यांचा जो चाललेला दररोजचा जो नित्यक्रम आहे, या नित्यक्रमाकडे पाहूनच खऱ्या अर्थानं हे लेकर अशा प्रकारचं जगत असतात, मार्गक्रमण करत असतात. मला वाटतंय गेल्या वर्षी आपल्या आप्पांचा नातू आपला अथर्व आहे का नाही, आपल्याला नसतं वा क्या बात आहे काय गायलं अथर्व तू क्या बात आहे म्हणू नको, तू सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न कर. तुझ्या सुद्धा लेकराला कुणीतरी म्हटलं पाहिजे वा क्या बात आहे तुझं. म्हणजे ही जी वागण्याची पद्धती आहे ही आपल्यावर असतील, मग त्याचा परिणाम त्या पुढच्या पिढीवर घडत असतो. आणि हा जर आपण आपलं जर वागणं चुकलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपला मार्ग चुकलेला आहे. बघा जायचंय पुण्याला आणि बसला हैदराबादच्या गाडीत, कधी येईल पुणे
आणि मग हैदराबादला पोहोचल्यावर मग शेजारच्या पॅसेंजरला म्हटला, का हो म्हणला, पुन्हा आलं का पुणे? तो म्हणला तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय? हैदराबाद आहे म्हणला, हे पुणे नाही. हा म्हणजे लक्षात येत आहे ना, याला तुकोबार आहे म्हणतात. मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशा भूल तयावरी झा मार्ग चुकले मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशा भूला. आपला चाललेला जो मार्गक्रमण आहे खऱ्या अर्थाने चुकीच्या दिशेने आपला प्रवास चाललेला आहे, त्याच्यामुळे जीवनामध्ये आपल्याला अंतिम स्थान ते गंतव्य स्थान जे आहे ज्याचं सुख नाव आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही. काय कारण आहे? तर त्याचं हे कारण आहे. कोणतं? माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे आणि सातो कार्य जाईल सर्व सुखाची आशा जन्म गेला सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती यत्न नाही गेला सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहितने नदी कोणी माझे स्वहितने नदी कोणी. हे मिळवण्याकरता आपला जन्म चाललेला आहे पण मिळत नाही. काय कारण आहे? त्याचं नाव आहे बघा माया. माया म्हणजे काय? तर माया या वाक्याचा माया या शब्दाचा अर्थ होतो जे नसतं ते भासतं, त्याचं नाव काय? माया. रज्जू सर्पाकार आणि भासिले जगदंबर याला वेदांत शास्त्रामध्ये आजादवाद म्हणतात. आजादवाद म्हणजे जे नसतं ते भासतं, त्याचं नाव काय? माया. माया आहे नाव त्याचं. टॅली जर करायची म्हटलं तर बाबा तुमचं नाव काय म्हटले? पापडकर. महाराज पापड नाही, पापडकर आहे का नाही? तुम्ही सगळे बोला बरं. एक माया या शब्दाचं आपल्याला उत्तर शोधायचं. पापडकर हे त्यांचं नाव आहे. पापडकर बाबा, आता मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, पापडकर हे नाव तुमच्या देहाचं आहे का तुमचं आहे? बोला बोला बोला. हा, देहाचं नाव पापडकर आहे का तुमचं नाव पापडकर आहे? देहाचं. आता सगळ्याचं म्हणणं आलं देहाचं, आप्पा सगळ्यांचं देहाचं म्हणणं आलं. बरं बरं, काही अडचण नाही. देहाचं नाव हे पापडकर आहे, तर मग त्यांचं पापडकरांचं नाव काय? तुमच्या लक्षात येते ना? पण हे बोलणं देहाच्या संबंधानं जर तुम्ही त्यांना पापडकर म्हणत असताल तर मग त्यांचं नाव काय आहे? अहो त्यांना नावच नाही, हीच तर खरी माया आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, उपजलिया बालकासी नाव नये तये पासी आणि ठेविले नी नावेची उदेत उठे. मला सांगा, जन्माला आलेल्या बाळाला नाव असतं का? नसतं, त्याचं नाव ठेवलं जात. आणि मला वाटतं त्यांचं कीर्तनकार नाव आहे का नाही? म्हणजे महाराज आहेत ते. म्हणजे जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, त्याचं नाव ठेवलं जातं, बँड लावून ठेवलं जातं. बरोबर आहे ना? पण मला वाटतं ज्या दिवशी बँड लावून नाव ठेवलं जातं त्या दिवसापासून त्याच्या जीवनाचा बँड वाजायला सुरुवात होतो. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे बँड वाजायला सुरुवात होतो म्हणजे कसा? नाव ठेवलं रामराव,
बास त्याला त्या नावाच्या संबंधामध्ये एवढं ममत्व जडतं की तो म्हणत असतो मी रामराव आहे, मी रामराव पाटील आहे, मी अमुक अमुक पाटील आहे, मी तमुक तमुक पाटील आहे. हे जे ममत्व आहे याचं नाव आहे माया. आणि ज्यावेळेस या मायेचं आवरण त्याच्या जीवनपटलावर ज्यावेळेस पडत असतो त्यावेळेस तो जीव विरुद्ध दिशेने अशा प्रकारचा प्रवास करत असतो, त्याचं नाव आहे माया. म्हणून या मायेच्या अधीन झालेल्या जीवाला सुख मिळत नाही. हा सुख जो शोधतोय ते याच्यातच सुख शोधतोय, म्हणजे हे तुमच्या आमच्या सुखाचा विचार आहे. आणि देव सुद्धा त्याच सुखाकरता असुसलेला आहे. मग तुमचं आमचं सुख कळालं वाढावे संतान, हे आपलं सुख आहे आप्पा, पण देवाचं सुख काय आहे? तर देवाचं सुख आहे बघा, ज्या सुखा ज्या सुख कारणे देव वेळा भला, ज्या सुख कारणे देव वेळा भला, ज्या वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडा बना, ज्या सुखा कारणे देव वेडा बना, धन्य ते संताचे सदन, धन्य धन्य ते संताचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा ज्या सुखा ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, पण नेमकं सुख तरी कोणतं? तर ते सुख आहे धन्य धन्य ते संताचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. हे देवाचं सुख आहे, म्हणजे त्या देवाला वाटतंय त्या संतांच्या संगती मला संगतीमध्ये आम्हाला मला वास्तव्य असावं, हे देवाच्या खऱ्या अर्थानं सुखाचा विचार आहे. काय गरज आहे या देवाला सुखाची? इकडं पाहायला गेलं तर आपण म्हणतोय सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे का तो. आणि आज त्या देवाला काय लागली म्हणले, एक सांगू तुम्हाला, नाथ महाराजांचं एक भारूड नावाचं प्रकरण आहे, त्यातलं एक प्रमाण आहे. नाथराय म्हणतात, नाथांच्या घराची उलटीचा कुण पाण्याला मोठी लागली तहान, नाथांच्या घराची उलटीचं खून आणि तहान कशाला लागली? पाण्याला तहान लागली. म्हणजे पाण्याला तहान लागणं म्हणजे नेमकं तरी काय बुवा? तर त्या ब्रह्माला सुद्धा सुखाची इच्छा होणं या नाम पाण्याला तहान लागलं, म्हणजे तो देव सुद्धा सुखाची ताप. अरे या जगाला सुख देणारा भगवान परमात्मा, पण तो खऱ्या अर्थानं तो सुद्धा दुःखामध्ये जन्माला आलेला. बघा ना, दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा, जब जेल के ताले टूट गए माँ बाप के बंधन छूट गए, जब जन्म हुआ बंदी ग्रह में तो तुरत ही गोकुल आन पड़ा, दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा,
भगवान को भी दुख आन पड़ा, भगवान को भी दुख आन पड़ा। म्हणजे जगाला सुख देणारा भगवान परमात्मा, पण त्याला सुद्धा सुखाची इच्छा होती, म्हणजे हे देवाचा भाग आहे। आणि या संत परंपरेला सुद्धा यात सुखाची इच्छा, या सुखाच्या शोधामध्ये ही संत परंपरा सुद्धा निघालीये। पण संतांचं सुख नेमकं कोणतंय, तर संतांचं सुख आहे जसं देवाला वाटतंय आम्हाला संतांच्या संगतीमध्ये वास्तव्य मिळावं, तसं संतांना सुद्धा वाटतंय आम्हाला देवाच्या चरणापाशी जागा मिळावी। सुख वसे तुझे पायी हो मद देवी ताई ठाई, वा वा राधे राधे, मद देवी तेची ठाई, मद देवी तेची ठाई, सुख वसे तुझे पायी मद देवी ताई ठाई हो, मद देवी ताई ठाई, मद देवी ताई ठाई तुझे पायी आणि मज ठेवी तर हे ठाई। हे भगवान परमात्मा, हे देवा, तुझ्या चरण सान्निध्यामध्ये जे सुख आहे त्या चरण सान्निध्याचं, चरणाचं सान्निध्य आमच्या जीवनामध्ये मिळावं, हे संत परंपराची अशा प्रकारची सुखाची इच्छा आहे। पण मला वाटतंय हे सुख मिळवण्याकरता ही संत परंपरा शब्द वापरला, मग झोरणीला लागली, झोरणीला, झोरोनी पांझरा होऊ पाहे आता, झोरोनी पांझरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, येई पंढरीनाथा भेटावया, झोरोनी पांझरा होऊ पाहे आता, झोरोनी पांझरा होऊ पाहे आता। अरे अर्थान झोरणीला लागली म्हणलं, झोरणीला भेटी लागी जीवा लागली सेवास, म्हणा भेटी लागी भेटी लागी जीवा लागली सी आस, बाहेरा दिवस वाट तुझी, बाहेरा दिवस वाट तुझी, भेटी लागी लागली से आस, पाहे रात्रं दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस। म्हणजे ही संत परंपरा जी आहे त्या देवाच्या संबंधामध्ये खऱ्या अर्थानं वेडी झालीत, वेडी। आणि एक सांगू तुम्हाला, त्या देवाच्या संबंधामध्ये माणसानं वेडच व्हावं। आपल्या जीवनामध्ये काय जे दुःख असेल, काय जे सुख असेल, ते खरं जर पाहायला गेलं तर ते देवासोबतच शेअर करत जावं, मला असं वाटतं।